सेंद्रिय शेतीमध्ये पोटॅश देण्यासाठी जे आहे ते आपण बेलफळ जे भेटतं आहे आपल्याकडं, तर ही बेलफळ अशा पद्धतीने ह्यांनी हा बेलफळ अर्क तयार केलेला आहे, आणि ह्याचा वापर जे आहे ते ज्यावेळेस पिकाला पाण्याचा ताण बसतो किंवा पिकाला फळं किंवा शेंगा लागतात तर त्यावेळेस ह्याचा वापर केला जातो. काका हे कसं तयार केले सांगा बरं जरा. हे मी शेतातून शेजार शेतात जाऊन बेल आणले, बेल आणून याच्यामध्ये 1 किलो गूळ ते बेल पूर्ण कुटून घेतले ठेचून बर, आणि बेल कुटल्याच्या नंतर पुन्हा या बकेट मध्ये टाकले, त्याच्यानंतर 1 किलो आपला काळा गूळ त्याच्यामध्ये टाकला आणि 10 लिटर पाणी बर, हे सर्व एकत्र करून या ठिकाणी याला वरी टोपण लावून थोडस ठेवून दिलं. 2-3 दिवसानंतर काढून त्याला परत हलवून पाणी किती घेतलं म्हणले 10 लिटर पाणी, 10 लिटर पाणी, 4 किलो बेल फळ चांगले असे हे म्हणजे पिकलेले चांगले ना, हा पिकलेले, आणि 1 किलो गुळ. ह्या तिघांचं हे मिश्रण आहे म्हणायचं, तिघांचं मिश्रण आहे. या व्यतिरिक्त ह्याच्यात काही घेतलं का दुसरं? नाही काही. बर, मग आता हे फवारणीचं प्रमाण कसं आहे? फवारणीचं प्रमाण 50 ml 10 लिटर साठी, म्हणजे 5 ml पर लिटर. बर, 75 ml एका याला टाकलं तर बस होते. बर बर, अशा पद्धतीने आपण हा अर्क तयार करू शकतो आणि वापरू शकतो. आता तुम्ही ह्याला सोयाबीनला फवारणी करणार का नाही? फवारणी केली, आता परत आणि करणार मी. आता आता फुलं बसले की शेंगाची वाढ होण्यासाठी आणि मधल्या मालाला सगळी चकाकी येण्यासाठी ह्याचा पुन्हा परत आणखी वापर करणार. वापर करणार.